उधारीवर घेतलेल्या सोन्याचे पैसे बुडवण्यासाठी एका सोनाराचा कोयत्याना वार करून खून झाला चंदगड तालुक्यातील तुडई इथल्या बाळकृष्ण सोनार यांच्यावर रमेश पाटीलनं कोयत्यानं सपासप वार केले गंभीर जखमी झालेल्या बाळकृष्ण सोनार यांनी त्याही अवस्थेत पळ काढून पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या बाळकृष्ण सोनार यांना तातडीनं गडिंगलाच रुग्णालयात पाठवलं मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपी रमेश पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलाय चंदगड तालुक्यात गुळंबी ही थरारक घटना घडली चंदगड तालुक्यातील बाळकृष्ण सोनार हे सोन्या चांदीचे व्यापारी होते गावागावात फिरून ते चांदीच्या दागिन्यांची विक्री करायचे रमेश बाबू पाटील आणि बाळकृष्ण सोनार यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांचे दागिने उधारीवर घेतले होते अनेक वेळा सांगूनही रमेश पाटील पैसे देत नव्हता त्यामुळे बाळकृष्ण सोनार हवालदिल झाले होते दरम्यान मंगळवारी दुपारी एकच्या सुमाराला रमेश पाटीलनं पैसे देण्याचा बहाणा करून बाळकृष्ण सोनार यांना स्वप्नवेल पॉइंटमार्गे गावच्या हद्दीतील घनदाट जंगलात नेलं तिथं रमेश पाटीलनं थेट कोयत्यानं सोनार यांच्यावर वार केले त्यामुळे बाळकृष्ण सोनार गंभीर जखमी झाले घाबरलेल्या रमेशनं घटनास्थळावरून पळ काढला तर रक्तबंबाळ झालेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मोबाईलवरून चंदगड पोलिसांशी संपर्क साधला काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीनं जखमी बाळकृष्ण सोनार यांना गडहिंग्लज रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं मात्र दुर्दैवानं उपचारांपूर्वीच बाळकृष्ण सोनार यांचा मृत्यू झाला त्यानंतर रक्तानक माखलेले कपडे धुवत असताना संशयित आरोपी रमेश पाटीलला पोलिसांनी अटक केली